आता दादाचं तुम्हाला माहिती आहे मेडिकल सिच्युएशन काय आहे, त्याच्यामुळे डॉक्टर ठरवतील. परवाही दादा कार्यक्रमाला थोडा वेळ येऊन गेले तेव्हा दादांनी मास्क घातला होता, त्याच्यामुळे दादाला फार पब्लिक स्पेसेसमध्ये जायला परवानगी नाही आहे आणि क्राऊडेड स्पेसेसमध्ये, त्याच्यामुळे डॉक्टर आज राहतील. त्यांच्या बहिणीच्या पत्रात ही भाऊबीज टाकली त्याबद्दल माझ्या या सगळ्या बंधूंचे मी मनपूर्वक आभार मानतो. काय उत्सुकता आता एकच लागली, गेले 20 वर्षापासून पवार कुटुंबीय गोविंद बागेत मेडिकल सिच्युएशन काय आहे, त्याच्यामुळे डॉक्टर ठरवतील. परवाही दादा कार्यक्रमाला थोडा वेळ येऊन गेले तेव्हा दादांनी मास्क घातला होता, त्याच्यामुळे दादाला फार पब्लिक स्पेसेसमध्ये जायला परवानगी नाही आहे आणि क्राऊडेड स्पेसेसमध्ये, त्याच्यामुळे डॉक्टर आज राहतील. दादांनी परत एकदा अमित शहांची भेट घेतली. दादांना सरकारमध्ये काम करताना अडचणी येतात अशी एक तक्रार अमित शहांकडे केल्याची माहिती मिळते की निधी वाटपाचा अडसर या सगळ्या कामामध्ये ठरतोय. अजित दादांनी जे आमदारांना सांगितलेलं होतं की जास्तीचा निधी जो आहे तो दिला जाईल, मात्र आमदारांना निधी मिळत नाही त्यामुळे आमदार सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. अजित दादांची खरंच अडचण होते काम करताना असं वाटतं? मला खरं तर या सरकारबद्दल फारशी काही माहिती नाही कारण माझा काही फारसा संबंध त्यांच्याशी येत नाही, पण आज महाराष्ट्राच्या समोर मला विचाराल तर आपला लोकसभा मतदारसंघाचाच हिशोब घेतला तर आपल्या सगळ्यात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे ते पाण्याचं आहे. आज पाऊस नाही, मी आज सकाळी योगायोगाने इंदापूरला होते, उजनी 48% फक्त. आता मला सांगा मागच्या वर्षी 100% या दिवशी होते आणि मला तिथे अस्वस्थ करणारी गोष्ट अशी कळली इंदापूरला की आम्ही पाण्याचा आढावाही घेतला. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की कदाचित असंच जर राहिलं ते कधीतरी अजूनही आपण मला वाटतं की परतीचा पाऊस आलाच तर पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, पण टँकर सुरू करावे लागतील का अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पाण्याचा एक खूप मोठा गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे, हमीभावाचे मोठे आव्हानं आपल्यासमोर आहेत, महागाई बेरोजगारी खूप मोठी आव्हानं या राज्य आणि देशाच्या समोर आहेत. त्याच्यात मी इतकी व्यस्त असते खरं फार, आणि मतदारसंघातली कामं त्याच्या आणि ECची लढाई आणि सुप्रीम कोर्टची केस त्याच्यात इतकी कामामध्ये मी व्यस्त असते की महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार काय करतंय, कुणाचं काय भांडण चाललं याची मला खरंच माहिती नसते. मी एका बाजूला एकत्र दिसत आहे आणि वरती लढाई चालू आहे, आतून पॉवर कुठून एकत्र आहे पुढे नंतर सिमेंट होईल. हे बघा वैचारिक प्रगल्भता, मी राजकारण समाजकारण जे करते ते आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराने करते. चव्हाण साहेबांचे संस्कार आदरणीय पवारसाहेबांवर झाले, ते दोन्ही संस्कार माझ्यावर झाले. आणि आपल्याला आठवत असेल तर आपण मराठी माणसं ही खूप सुसंस्कृत असतो, आपली लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक कोणाशीच नाही. त्यामुळे वैचारिक लढाईमध्ये आणि मी सकाळी कालच तुमच्याशी बोलले तेव्हा वैचारिक लढाईमध्ये असं म्हणजे ही आमच्यासाठी तरी लोकशाही आहे, वैचारिक लढाई आणि स्वतःची प्रेमाची मैत्री नाती ही कशी. आता तुम्ही मी तुम्हाला अनेक उदाहरणं काली देते आजही पुन्हा देते की प्रमोदजी हे भारतीय जनता पक्षात होते, आदरणीय पवारसाहेबांचे आजही महाजन कुटुंब आणि पवार कुटुंबांचे 60-50 वर्षाचे ऋणानं बनले आजही आहेत. प्रमोदजी नसले तरी पूनमबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे आणि कायम राहील. मुंडे कुटुंब असेल, अटलजींचं कुटुंब, आजही आमच्या घरात काही दिल्लीत कार्यक्रम असेल अटलजींची मुलगी फॅमिली त्यांची जे आहेत मानसपुत्र मानसपुत्री ते सगळे आमच्या घरी आजही येतात, त्यांचे जावई येतात, हे सगळे कुटुंब. अरुण जेटलींची फॅमिली, सुषमा स्वराजांची मुलगी बासुरी एवढी हुशार मुलगी आहे, त्याच्यामुळे आमची लढाई अरुण जेटली वैयक्तिकशी नव्हती, सुषमा स्वराज वैयक्तिक नव्हती, अटलजी वैयक्तिक नव्हती, आमची लढाई वैचारिक मतभेद आहेत, आमचे वैयक्तिक कोणाशीही मतभेद नाही. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हा विषय आणि हे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पवारसाहेबांवर केले आणि तोच वारसा पुढे जायचा एक प्रांजळ प्रयत्न मी करतो. उद्याच्या पाडव्याला कोण कोण स्टेजवरती दिसेल? आता माझी तर वणणी लागते असं मला वाटतं.